इथे मात्र आपले गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या टीम्सला इथे मात्र एका चांगल्या ट्रॅकवरती घेऊन येतोय. 55 धावा तुम्ही पाहिलं, पहिल्या इनिंग मध्ये जे बनवल्या 56 धाव्यांचं टार्गेट आहे आणि या अगोदरची मॅच देखील तुम्ही पाहिली 75-80 जवळपास इथे धावा बनवल्या होत्या. पण ह्या मॅच मध्ये पहा, जरी स्कोर कमी असेल पण त्या बदल्यात डिफेंड करत असताना गोलंदाजीची ताकद इथे तुम्हाला पाहायला भेटते. पहिल्या इनिंग मध्ये देखील तुम्ही चांगली गोलंदाजी पाहिली, त्यानंतर आता पुढे एकदा दुसऱ्या इनिंग मध्ये देखील सिसिल लोलावळा इथे मात्र चांगली गोलंदाजी करतो. या बरोबर हो हो चेंडू पोहोचतोय सी मारेच्या पार, एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये, षटकार छरण फटका असा धुआधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार. टायमिंग अचूक होतं, फटक्यामध्ये ताकद भरपूर होती आणि तुम्ही पहा मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याच्या अगोदर बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला होता आणि पाहायला भेटला एक मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. सहा धाव्याने धावफलक पुढे पोहोचते, 18 धावा धावफलकावरती आल्यात. जबरदस्त बॉलिंग तुम्ही अगोदर तेजसच्या माध्यमातून पाहत होता, विकेट टेकर गोलंदाज म्हणून काहीसं अवलोकन मिळवलं. पण त्यानंतर आपण पाहतोय इथे पुढा एकदा राजू पेरुमलनं मात्र आक्रमण केलंय आणि खरं तर ह्या फटक्यांसाठी राजू पेरुमलची एक वेगळी ओळख आहे. दबाव हँडल कसा करायचा, परिस्थिती कशी हँडल करायची हे राजूला चांगल्या पद्धतीने माहितीये. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चेंडू पोहोचतोय सी मारेच्या पार, छेरन षटकार फटका असा धुआधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार. पेरुमल बद्दल आपण जी काही चर्चा करत होतो आणि खर तर आपल्या नावाला साजेल अशी की इनिंग तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खर तर राजू पेरुमल आपण पाहिलं अल्पावधीमध्ये अगदी आपल्या बॅटिंगच्या जोरावरती त्यानं देहूरोड आणि परिसरामध्ये बाबल तालुक्यामध्ये मात्र अधिराज्य प्रस्थापित केले आणि पुढा एकदा पहा संघ अडचणीमध्ये आहे, पुढा एकदा पोटी इनिंग खेळतोय. हो 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 पुढा एकदा लागोपाठचा तिसरा, पहिल्याच दिवशी स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्मृती चषकामध्ये षटकार हॅट्रिक नोंदवण्याचा विक्रम ज्याने आपल्या नावावरती केला, नाव आहे राजू पेरुमल. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. धुआधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार. सुमित ढगे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. लागोपाठचे 3 षटकार इथे तुम्ही पाहत आहे. गोलंदाजी मधील 24 कॅरेट सोनं म्हटलं तरी आता चुकीचं ठरणार नाही राजू पेरुमलला. याबरोबर लागोपाठचा 4th येतो, सिप जाकी है पिक्चर अभी बाकी है, हा असेल षटकार. पहा सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये काय होती आणि सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये काय आहे. पहिल्या बॉल वरती विकेट आली आणि त्यानंतर लागोपाठचे आपण पाहतोय 4 षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेत. याच बरोबर लागोपाठचा 5th राजू पेरुमल सेट ऑन फायर षटकार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार.
थँक्यू. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. लागोपाठचे 5 षटकार राजू पेरुमल्ला मैदानाच्या आतमध्ये खेळलेत. जिगर वालो को डर से कोई वास्ता नहीं होता, जिगर वालो को डर से कोई वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. काय बैटिंग मैदानाच्या आतमध्ये राजू पेरुमल, लागोपाठचे 5 षटकार. इथे मात्र आज स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत दादा जगताप स्मृती चषकामध्ये त्यानं मात्र आपल्या फलंदाजीनं इथे मात्र क्रीडा रसिकांची मनं जिंकली. क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईट ठरलाय. आज पहिल्या दिवशी आपण पाहिले